अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। धनश्री स्पेशल या यूट्यूब चॅनल मध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑनसाठी क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकतं। आणि त्याचबरोबर या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। ते व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच पहा आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, स्मरण शक्ती वाढवण्यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहेत, कारण स्मरण शक्ती ही सर्वांसाठीच गरजेची असते। फक्त लहान मुलांनीच ही सेवा करावी असं नाही, तर अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण, स्त्री पुरुष, मुलगा मुलगी सर्वजण ही सेवा नक्कीच करू शकतात, कारण स्मरण शक्तीची प्रत्येकाला नक्कीच गरज असते। अगदी आपण जन्मतो तेव्हापासून तर आपल्या शेवटापर्यंत आपल्याला स्मरण शक्तीची नक्कीच गरज भासत असते, त्यामुळे आपण प्रत्येकाने ही सेवा करायला विसरू नका। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पहा, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ही जी सेवा आहे, हे जे उपाय आहेत, तर ते आईने मुलांसाठी करायचं आहे। आणि ते का करायचं आहे ते मी नंतर सांगेन, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर पहा, सर्वात अगोदर आहे की आपल्याला पहाटे लवकर उठून मेडिटेशन करायचं आहे, ध्यान धारणा करायची आहे, त्यामुळे आपलं मन एकाग्र होण्यास मदत होत असते आणि आपली स्मरणशक्ती वाढत असते। म्हणून आपण पहाटे लवकर उठल्यामुळे आपल्याला त्याचे आरोग्यदायी फायदे तर होतच असतात, त्याचबरोबर आपल्याला ध्यान धारणा केल्यामुळे स्मरणशक्ती देखील वाढत असते। आणि त्याचबरोबर पहा, जर आपल्या कुंडलीमध्ये बुध ग्रह जर आपल्या पाठबळ असेल, म्हणजे बुध ग्रहाची स्थिती जर अतिशय चांगली असेल, तर आपण बुद्धीशी रिलेटेड जे काही कामं करत असतो त्यात आपण नक्कीच यशस्वी होत असतो, कारण बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे। आणि म्हणूनच आपला बुध ग्रह स्ट्रॉंग असेल तर सर्व काही अतिशय चांगलं होत असतं, आपल्याला त्यात यश मिळत असतं। पण जर आपल्या ग्रहांची स्थिती, म्हणजे बुध ग्रहाची स्थिती जर अशुभ असेल, चांगली नसेल, तर आपल्याला बुद्धीशी रिलेटेड कामांमध्ये यश मिळत नाही, आपली स्मरणशक्ती देखील कमजोर होत असते। त्यासाठी आपण हे जे उपाय केले तर आपल्याला बुध ग्रह आपला नक्कीच स्ट्रॉंग होऊ शकतो। त्यामुळे पहा, श्री गणेश देवता हे बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणून आपण श्री गणेशाची रोज पूजा करायची आहे, त्यांना हळदी वाहायचं आहे, हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत, त्याचबरोबर रोज त्यांना आपण दुर्वा वाहायच्या आहेत। आणि दुर्वा अर्पण केल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष आहे तर ते कमीत कमी एक वेळा तरी त्याचं रोज नित्य पठण करायचं आहे। गणपती अथर्वशीर्ष जर रोज एक वेळा नित्य पठण करत असतील आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर ते तुम्ही 7 किंवा 11 वेळा देखील पठण करू शकतात। आणि जर हे पहाटे नाही जमलं तर पूर्ण दिवसभरात केव्हाही गणपती अथर्वशीर्ष एक वेळा नक्कीच पठण करायचं आहे। त्याचबरोबर पहा की किन्नर हा देखील तुम्हाला माहित असेल की किन्नर आणि बुध ग्रह यांचा देखील अतिशय जवळचा संबंध असतो। आणि म्हणूनच की कोणत्याही किन्नरला हिरव्या ज्या बांगड्या असतात तर त्यांचं दान करणं देखील अतिशय शुभ मानलं जातं, त्यामुळे देखील आपला बुध ग्रह अतिशय स्ट्रॉंग होत असतो। म्हणून जर तुम्हाला हे जमत असेल तर नक्कीच तुम्ही हिरव्या बांगड्यांचं दान करू शकतात आणि त्यामुळे तुमचा बुध ग्रह नक्कीच स्ट्रॉंग होऊ शकतो। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पद्धतीने जमेल तसं तुम्ही त्यांना आर्थिक स्वरूपात देखील मदत करू शकतात। आणि बुधवार त्याचबरोबर किन्नर या दिवशी, म्हणजे बुधवारी जर तुम्ही विशेष करून बुधवारी जर किन्नरला या बांगड्या दान केल्या किंवा जर जे काही तुम्ही आर्थिक स्वरूपात जर त्यांना मदत केली तर तुम्हाला त्यांचे खूप चांगले आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात। आणि ह्यामुळे तुमचा जो काही बुध ग्रहाचा दोष असेल तर तो देखील निवारण होण्यास मदत होऊ शकते आणि त्यांचे देखील तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतात। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने केलं असेल तर तुम्हाला नक्कीच त्यांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात। त्याचबरोबर तुमच्या कुंडलीतील जे काही बुध ग्रह असेल तर त्यांची स्थिती देखील अतिशय चांगली होऊ शकते आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो। म्हणजे बुध ग्रहाचा जो काही दोष आहे तर तो देखील निवारण होण्यास मदत होत असते। त्याचबरोबर पहा, तर सकाळी उठल्यानंतर सर्वांना माहीत असेलच ही गोष्ट, आणि जर जे करत नसेल तर त्यांनी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहतील तेव्हापासूनही सुरुवात केली तरीही चालू शकतं, कारण ह्या गोष्टी आपण स्वतः करायच्या आणि आपण जर त्या केल्या तर आपली मुलं देखील नक्कीच करत असतात। कमीत कमी जर ते करत नसतील पण ते रोज त्या गोष्टी पाहतात आणि नंतर एक वेळ अशी येते की ते स्वतः देखील ते करायला लागतात। त्यामुळे आपण रोज पहाटे उठल्यानंतर आपलं करदर्शन करायचं आहे। करदर्शन म्हणजेच आपल्या हातांचं आपण दर्शन करायचं आहे आणि त्यावेळेला आपण कराग्रे वसते लक्ष्मी हे आपण बोलायचं आहे। कराग्रे वसते लक्ष्मी हा जो श्लोक आहे, पूर्ण श्लोक सर्वांना माहीतच असेल, तर तो प्रत्येकाने बोलायचा आहे। त्यामुळे पहा काय होतं की आपण उठल्याबरोबर नामस्मरण होतं, त्याचबरोबर करदर्शन केल्यामुळे आपल्यावर महालक्ष्मी माता विष्णू देवांची आणि सरस्वती मातेचीही आपल्यावर कृपा राहत असते, त्यामुळे आपला दिवस अतिशय
चांगला जात असतो आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याकडून परमेश्वराचं नामस्मरण देखील होत असतं. म्हणून पहाटे उठल्यानंतर अगोदर कर दर्शन करायचं, त्यानंतरच आपण बेडवरून उठायचं आहे, हे लक्षात घ्या. तर ही अतिशय लहानशी गोष्ट आहे, पण ह्या गोष्टी तुम्ही स्वतःही करा आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांनाही करायला सांगा. बरेच जण ह्या गोष्टी फॉलो करत असतील, पण जे करत नसतील त्यांच्यासाठी मी सांगते. त्याचबरोबर पहा, जर तुम्ही सरस्वती मातेला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही केशरी भाताचा नैवेद्य अर्पण केला, तर त्यामुळे देखील स्मरण शक्तीत वाढ होत असते आणि सरस्वती मातेची आपल्यावर अखंड कृपा राहत असते. म्हणजे जो काही तुम्ही भात बनवत असतात, तर तो केशर टाकून तो भात बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने बनवलेला केशरी भात जर आपण सरस्वती मातेला अर्पण केला, तो देखील अतिशय तुम्हाला त्याचे चांगले लाभ होऊ शकतात. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही केशरी भात सरस्वती मातेला अर्पण केला, तर त्यामुळे बुद्धीशी संबंधित जी काही कामं असतात त्यात नक्कीच यश मिळू शकतं आणि त्याचबरोबर बुध ग्रह देखील अतिशय स्ट्रॉंग होण्यास मदत होत असते. तर पहा, महिन्यात येणाऱ्या प्रत्येक पंचमीला तुम्ही हा उपाय करू शकतात. याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो कोणता आहे पहा, की आपल्या घरातील व्यक्तींच्या किंवा लहान मुलांच्या, मोठ्या मुलांच्या, अगदी मुलगा मुलगी जे कोणी असतील त्यांच्या जिभेवर तुम्हाला एम लिहायचा आहे. एम कसा लिहायचा हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा सांगते, ए काढायचा, मराठीतला ए, त्याच्यावर एक मात्रा द्यायचा आणि अनुस्वार द्यायचा. हा जो एम आहे, तर हा एम काढायचा आणि तो म्हणजे आपल्या घरातील मुलांच्या जिभेवर प्रत्येक पंचमीला, विशेष करून शुक्ल पंचमीला, आपण तो मुलांच्या जिभेवर एम काढायचा आणि तो दर्भाची काडी असते तर ती दर्भाची काडी मधामध्ये बुडवायची, त्याच्याने एम काढायचा. आणि जर हे शक्य नसेल, कारण दर्भाची काडी बऱ्याच जणांना माहीतही नसेल किंवा ती मिळणार देखील नाही, म्हणून जे काही सोन्याचा एखादा दागिना असेल, प्रत्येकाकडे नक्कीच असतो, जे जर सोन्याची काडी वगैरे असं काही नसेल तरी देखील तुम्ही जे काही आपले इयरिंग्स असतात, तर त्याची जी दांडी असते मागची बॅक साईडची, त्याच्यानेही तुम्ही एम लिहू शकतात. म्हणजे अतिशय टोकदार ती नसावी, तर स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर ती मधात बुडवून देखील तुम्ही मुलांच्या जिभेवर एम काढू शकतात. किंवा दुसरी एखादी तुमच्याकडे जी काही वस्तू असेल सोन्याची, त्याच्यानेही तुम्ही करू शकतात. तर अशा पद्धतीनेही प्रत्येक पंचमीला जर ही सेवा केली, त्यामुळे देखील मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होत असते. आणि लक्षात घ्या, एम हा बीज मंत्र आहे, तो सरस्वती मातेचा मंत्र आहे. म्हणजे सरस्वती मातेचा एम हा बीज मंत्र आहे, त्यामुळे तो जर जिभेवर काढला पंचमीच्या दिवशी, तर त्यामुळे देखील अतिशय चांगले लाभ होत असतात. त्याचबरोबर पहा, की हनुमान चालीसा जवळपास सर्वांना नक्कीच माहीत असेल, कारण हनुमान चालीसा सारखं एवढं शक्तिशाली आणि पवित्र असं दुसरं काही नाही. म्हणून हनुमान चालीसा जो आहे, तर आपल्या मुलांना आपण हनुमान चालीसाचं पठण करायला सांगायचं आहे, कारण पूर्ण हनुमान चालीसा त्यांना येत असेल तर अति उत्तम. आणि जर हे नसेल शक्य, कारण मुलं म्हणजे त्यांचा मूड असेल त्या पद्धतीने ते सेवा करत असतात, तर एवढं जर ते रोज करणार नसेल तरी हरकत नाही, पण त्यांची स्मरणशक्ती वाढावी म्हणून प्रत्येकाने, म्हणजे घरातील जे कोणी असतील त्यांनी मुलांना त्याचं महत्व सांगायचं आहे. त्याचबरोबर आईने देखील ही गोष्ट करायला विसरायचं नाही. म्हणजे आईने ही सेवा मुलांसाठी करायची आहे असं मी नाही सांगत, ही सेवा मुलांनाच करायला सांगायची. त्यासाठी आपण फक्त एवढंच करू शकतो की जो मंत्र आहे हनुमान चालीसातला, जो काही दोहा आहे, तर तो आपण एका कागदावर लिहून घ्यायचा आणि तो आपण देव्हाऱ्याजवळ आपण तो चिकटवून ठेवायचा आहे. त्यामुळे काय होईल की मुलं ते रोज त्यांना वाचायला ते सोपं जाईल आणि ते रोज पाहून पाहून वाचू शकतात. आणि नंतर एक वेळ अशी येईल की त्यांचं ते अतिशय छान पाठांतर देखील होईल आणि मुलांचं कोणतंही स्तोत्र असेल किंवा श्लोक असेल तर ते लवकर पाठ होत असतात. तर तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकतात. तर हनुमान चालीसामधला जो दोहा आहे, तर तो मी आता सांगते आणि तो तुम्ही लिहून घ्या. प्रत्येकाकडे हनुमान चालीसा असेलच, त्याच्यातूनही तुम्ही लिहून घेऊ शकतात. तर हनुमान चालीसामधला जो दोहा आहे तो लिहून घ्यायचा आहे आणि तो मुलांना रोज 108 वेळा पठण करायला सांगायचा आहे. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर त्यांच्यात म्हणजे एक प्रकारची जे काही भीती वगैरे असेल ती देखील निघून जाऊ शकते आणि ते अतिशय धाडसी होऊ शकतात. त्यामुळे रोज त्यांना हनुमान चालीसामधील हा दोहा रोज 108 वेळा पठण करायला सांगायचा आहे. प्रत्येक शनिवारी तर करायचंच आहे, म्हणजे शनिवारी आणि मंगळवारी तर करायचंच आहे, पण जर नित्य ते करू शकत असतील तर अति उत्तम. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर हनुमान चालीसा मधला तो कोणता दोहा आहे ते मी तुम्हाला सांगते. तो आहे की बुद्धिहीन तनु जाणिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहू मोही
हरऊ कलेश विकार हा जो दोहा आहे तर हा आपल्याला रोज 108 वेळा पठन करायचा आहे आणि तो आपण मुलांकडून रोज पठन करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण स्वतः देखील पठन केलं तर अति उत्तम आणि ही सेवा प्रत्येकाने केली तरीही चालू शकतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जणाने ही सेवा करायची आहे. आणि हा जो दोहा आहे तर हा तुम्ही लिहून ठेवा, त्यामुळे मुलांनाही सोपं जाईल. एकदाचं पाठांतर झालं की त्यांनाही ते बोलण्यासाठी म्हणजे आनंद वाटू शकतो की आपला तो दोहा पाठ झालाय, त्यामुळे मुलांना छान वाटू शकतं. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता. तर अशी ही माहिती होती. जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.